सर्वसामान्य माणसाला आयुष्यातील आर्थिक अडचणी अगदी डोंगरासारख्या वाटतात. अडचणीला आणि वेळेला पैसे जमवणे म्हणजे तारेवरची कसरत. आम्ही या सर्व अडचणी जाणून आपल्या सेवेकरिता कमीत कमी कागदपत्रे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. ऑथोराइज्ड पीएसए सर्व्हिसेस, राष्ट्रीय बँकांशी संलग्न, होम लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोनसाठी एसके फायनान्शियल सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या. आपल्याला 1,000 पासून 5 लाखांपर्यंतची वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता. 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, एसटी स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ, कराड. 41 51 10. आता ग्राहकांच्या आग्रहास्तव वडूज मध्ये ही लवकरच शुभारंभ. एसके फायनान्शियल सर्व्हिस, कनेक्टिंग विथ ऑल युअर फायनान्शियल नीड्स. अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील काळज गावामध्ये अवघ्या 10 महिन्यांचा चिमुकला हरवल्याची घटना मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी घडली होती. अपहरण झाले असावे या दिशेने तपासासाठी पोलिसांनी खास पथके तैनात केली. लोणंद पोलीस ठाण्यात सदरच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून तपास सुरू होता. काही संशयितांची चौकशी देखील केली गेली होती. त्या दरम्यानच 10 महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह त्याच्या घराजवळच्या असणाऱ्या विहिरीत आढळून आला आणि पोलिसांना या चिमुकल्याची हत्या झाली असावी असा संशय आला आणि त्या दिशेने तपास चक्र सुरू झाले. तपासाअंती एका नराधमाने एकतर्फी प्रेमातून निष्पाप निरागस चिमुकल्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली. 12 शोधपथकांच्या सहाय्याने पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर चिमुकल्याची हत्या करणाऱ्यास जलद गतीने कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी देखील मागणी होत आहे. सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईव्ह. दिनांक 29 सप्टेंबर रोजी काळज नावाच्या गावी फलटण तालुक्यामधल्या ओम नावाच्या एका 10 महिन्याच्या बालकाचं अपहरण झाल्याचा गुन्हा आपल्याकडे दाखल आहे. या गुन्ह्याच्या संबंधाने 29 आणि 30 रात्रभर यावरती आपल्या टीमने तपास केलेला आहे. मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाकाबंदी लावण्यात आलेल्या होत्या, परंतु आपल्याला काही उपयुक्त माहिती मिळून आलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी आणखी ही टीम आपण एक्सपांड केली, कारण मूल छोटं असल्यामुळे स्वतःसाठी ते काही बोलू शकणार नाही. अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे 10 ते 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम गठीत करण्यात आली होती आणि मिसिंग चाइल्डचा जो SOP आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करायला सुरुवात केली होती. त्याचे पॉम्प्लेट्स छापले होते, त्याचे फोटोज छापले होते, अनाउन्समेंट वगैरे वगैरे गोष्टी सुरू होत्या. दिवसभरामध्ये आपल्याला घरातल्याच लहान मुलांनी जी वर्णनं सांगितली होती त्या प्रकारचे 2 ते 3 सस्पेक्ट विषयीची माहिती मिळत होती. परंतु त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे काल आपल्याला पहाटे त्या बाळाचं प्रेत त्यांच्याच घराच्या मागे असलेल्या विहिरीमध्ये तरंगताना मिळून आलं. त्याच्या वडिलांनी त्याची खबर दिली आणि मग मात्र आपलं इन्व्हेस्टिगेशन हे ॲब्सोल्युटली मर्डरच्या तपासाच्या दृष्टीने सुरू झालं आणि हे कोणी केलेलं असू शकतं या संबंधामध्ये आपल्या लोकल इंटेलिजन्स ॲज वेल ॲज टेक्निकल इनपुट्सचा वापर करून काही सस्पेक्टची नावं समोर आली. त्यांचं इंट्रोगेशन सुरू झालं. त्यापैकी काहींना समाधानकारक उत्तरं देता आली, त्यांच्यावरचा संशय कमी कमी होत गेला. त्यापैकी एकाने मात्र वारंवार मिसगाईड केलं, त्याच्यावरचा संशय वाढत गेला. त्याची कसून तपासणी केल्यानंतर, प्रॉपर इंट्रोगेशन केल्यानंतर त्याच व्यक्तीने तो मर्डर त्या मुलाच्या आईवरील एकतर्फी प्रेमाच्या भावनेतून आणि ती रिस्पॉन्स देत नसल्यामुळे आणि तिने फोनवरती बोलण्यास नकार दिल्यामुळे, भेटण्यास नकार दिल्यामुळे त्याचा राग मनात धरून या मुलावरती तो सूड उगवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आणि खरोखर ही अत्यंत क्रूर अशा प्रकारची घटना आहे. परंतु सातारा पोलीस दलाने घटना घडल्यापासून पुढच्या 48 तासांमध्येच
आपण आरोपीतापर्यंत पोहोचू शकलेलो आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आज आरोपीची पीसी सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा तपास करून या आरोपीताला शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची आता आमची जबाबदारी आहे आणि आमची संपूर्ण टीम ती योग्य रीतीने पार पाडणार आहे. द न्यूज लाईन अचूक वेधक.